नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अच्छाड चेक पोस्ट येथे एका आयशर टेम्पोतून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येणारा 16,50,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। महामार्गावरील अच्छाड चेक पोस्ट वर वाहनांची तपासणी करणाऱ्या तलाठी पोलिसांनी MH04JU6627 या क्रमांकाच्या संशयित आयसर टेम्पोची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला गुटखा आणि V1 तंबाखूचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी सदर साठा आणि टेम्पो जप्त केला असून जप्त करण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखूंची बाजारभावानुसार 16,50,000 रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक अरविंद श्रीराम बाबू केशरवाणी याला ताब्यात घेतले असून त्याच्यासह टेम्पोच्या मालकाविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।